आधी लगीन लोकशाहीचं असं म्हणत एका नवरदेवानं स्वतःच्या लग्नाच्या आधी मतदानाचा हक्क बजावलाय. हा प्रकार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात पाहायला मिळतोय. लोकशाहीचा लोकउत्सव सर्वत्र साजरा होत असताना मूर्तिजापूर मधील शिवाजीनगर येथील रहिवासी रवी गोंडकर या नवरदेवाने स्वतःच्या लग्नापूर्वी आधी मतदानाचा हक्क बजावलाय. आधी लग्न लोकशाहीचं याचा प्रत्यय देत मतदानाचा हक्क या नवरदेवानं बजावलाय. स्वतःच्या लग्नाला जाण्यापूर्वी नवरदेवानं मतदान करत सर्वांपुढे आदर्श निर्माण केलाय. 100% मतदान व्हावं याकरिता 100% मतदान व्हावं याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी राजकीय पुढारी कार्यकर्ते देखील प्रयत्नशील आहे. त्यातच रवी गोंडकर यांनी स्वतःच्या लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय. तर प्रशासनानं देखील नवरदेव रवी गोंडकर यांनी केलेल्या कार्याचं कौतुक केलंय. नमस्कार, माझं नाव रवी नारायण गोंडकर. आज माझा विवाह संपन्न होत आहे, पण आज विवाहाच्या पहिले मी भारताची सर्वात मोठी असणारी लोकशाही नेहमी लोकशाही आहे, आणि ती लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी मतदान करणे काळाची गरज आहे, आणि हे मतदान सर्वांनी करावं असं या प्रत्यर्थ मी आवाहन करतो. आणि या मतदान करण्यामुळे आपल्याला आपला योग्य उमेदवार निवडता येतो. त्यामुळे आजच्या दिवशी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी अवश्य मतदान करावे. धन्यवाद. प्रतिनिधी सुमित सोनोने, न्यूज टुडे 24, मूर्तिजापूर, अकोला.